तर स्वाभिमानचे अस्तित्व आलंय संपुष्टात. खासदार विनायक राऊत आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने रत्नागिरीत घेतलेली भरारी चुकीची असल्याचं मत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलंय. रत्नागिरी शासकीय विश्रामगृहात खासदार विनायक राऊत तसेच महाराष्ट्र गृहनिर्माण प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षावर आपले विचार व्यक्त केले. ऐकूया नेमके ते काय म्हणाले त्यांच्या शब्दात. आमच्या दृष्टिकोनातून स्वाभिमानला गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असते. ज्यांच्याकडे विकृती भरलेली आहे, संस्कार नावाचा शब्द ज्यांनी कायमचा गाडून टाकला, अशा त्या हैवानी विचाराच्या लोकांना शिवसेनेसारख्या सुसंस्कृत लोकांनी उत्तर देण्याची गरजच नाही आहे. मतदार योग्य वेळी त्यांना त्यांची जागा दाखवून देतील आणि अशा या विकृतीला कायमपणे या कोकणच्या भूमीतून विसर्जित करतील याची मला खात्री आहे. वाचूच शकत नाही. ज्या पक्षाचा एक आमदार आहे, सिंधुदुर्गमध्ये 26 जिल्हा परिषद आहेत, शिवसेनेच्या 22 आहेत, शिवसेना भाजपच्या आम्ही युतीमध्ये लढवलेल्या आहे. आमच्या रत्नागिरीमध्ये तर 0 काहीच नाही आहे. ज्यामुळे ज्याच्यात तुम्ही तेवढ्या जोरावर आता सुद्धा आमच्याकडे शिवसेना पक्षाकडे दररोज स्वाभिमान सोडून येणाऱ्यांची संख्या फार मोठ्या संख्येने आहे. अगदी अगदी वैभववाडी काय, देवगड काय, इथल्या सुद्धा ग्रामपंचायतीचे सरपंच स्वाभिमानचे होते ते शिवसेनेकडे आलेले आहेत. अजूनही स्वाभिमानला फार मोठा धक्का बसेल त्यांच्यात काही जणांकडून काही दिवसांनी. एखाद्या पक्षाने विकासाचा मुद्दा ठेवला तर तो जनतेला भावतो आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने कोणताही पक्ष उत्तुंग भरारी घेतो हे आजपर्यंत दिसून आले.